नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की, वर की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही ऐकताय होल्डअप ही कादंबरी जी कादंबरी लिहिली आहे अभय बापट यांनी आणि आज या होल्डअपचा भाग सहावा कनक या प्रकरणात काहीतरी जबरदस्त लोच आहे पाणीनी पटवर्धन कनकच्या केबिनमध्ये आज शिरता शिरता म्हटला तू बोलतोयस हे पाणीनी एव्हा ती सिया माथोर नक्की दुहेरी आयुष्य जगत असली पाहिजे तिचं इथंही घर आहे विलासपूरमध्येही आहे आणि नोकरी मरुशिका क्लब तीनमध्ये कनक ओजसनं मान हलवून संमती दिली ती तसं का करत असावी आणि कसं जमवलं असेल तिने पाणीनी स्वतःशीच बोलला अँब्युलन्स आली तेव्हा तू समोरच्या हॉटेलमध्ये होतास का पाणीनी पाणीनी मानेनच हो म्हणाला माझा दुसरा माणूस ॲम्ब्युलन्सच्या मागावर निघाला लगेच पण एवढ्या ट्रॅफिकमधून अँब्युलन्सला जसं पोलीस सहज जाऊ देतात तसं त्याला शक्य होणार नव्हतं तरी त्यांनी ॲम्ब्युलन्सला अगदी चिकटून पाठला केला पण पोलिसांनी त्याला अडवला त्यांनी बतावणी केली की त्याची बायको ॲम्ब्युलन्समध्ये तेव्हा पोलिसांनी त्याला जाऊ दिलं पण तोपर्यंत तो ॲम्ब्युलन्स खूप पुढे निघून गेली होती ते मी समजू शकतो पण मला त्याची काळजी नाही आहे मला दुसरी चिंता सातावती आहे आधी माझी पुढची हकीकत ऐकून घेणं म्हणजे तुला आत्ता ज्याची चिंता वाटतेय ना त्यापेक्षा वेगळ्याच गोष्टीची चिंता वाटायला लागेल ठीक आहे सांगून टाक एकदा हे ब माझा माणूस हुशार आहे त्यांनी ॲम्ब्युलन्सचा नंबर टिपून ठेवला होता त्या अनुषंगानं आम्ही ती कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेली ते, गे ते शोधायचा प्रयत्न केला मग कुठे नेलं आहे तिला अरे तिला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नेलं गेलेलं नाही आहे कनकनं पाणीनीला धक्काच दिला अरे बापरे ठीक आहे पण तुझ्याकडच्या नंबरवरनं ॲम्ब्युलन्सच्या मालकाचा शोध तरी घे ते आधी केलं आहे आम्ही पण त्याचा काहीही उपयोग नाही का तो नंबर बोगस आहे म्हणजे तसा नंबर अजून दिलेलाच नाही आहे कुठल्याही वाहनाला नंबर टिपून घेताना तुझ्या माणसाची काही चूक नाही ना झाली अजिबात नाही माझ्या अंदाजापेक्षा सिया माथूरच्या दारात अँब्युलन्स फार लवकर आली म्हणजे तू पोलिसांना कळवणं पोलिसांनी स्वतः यायच्या आधी ॲम्ब्युलन्स पाठवणं यात जेवढा काळ जायला हवा होता ना त्याहून निम्म्या वेळात ती ॲम्ब्युलन्स आली आणि मला तेव्हाच संशय आला होता आणि मी तो संशय तुझ्या सर्वेश नावाच्या माणसाला बोलूनही दाखवला होता हो मला म्हणाला तो तसं तुझ्या बोलण्यावर तो जसा जसा, जसा विचार करायला लागला तसं त्याला ते पाठायला लागलं मग त्यांनी मला फोन केला आणि आपल्याला काय वाटतंय ते सांगितलं मी लगेचच जवळच्या सगळ्या हॉस्पिटलना फोन करून नव्यानं दाखल झालेल्या पेशंटची माहिती घेतली पण त्यात आपल्याला हवी ती ॲम्ब्युलन्स आणि हवी ती पेशंट कुठेच आली नाही असं समजलं कनक अरे आत्ताशी तास झाला आहे अजूनही तिला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये नाही नाही वेळ गेली होती अशा पेशंटला शक्यतो जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं जातं फक्त पोट रिकामं करणं वीज बाहेर काढणं एवढंच करायचं आहे ती काही फार सिरियस नव्हती जेणेकरून तिला थोड्या लांबच्या मोठ्या हॉस्पिटलात न्यावं लागेल आणि त्यात त्या त्य। वेळ घालवावा लागेल मी सांगतो तुला आता काय करायचंय मला एक संशय आहे कनक आणि त्याला पुष्टी देणाऱ्या घटना बरोबर बर घडल्या आहेत आता माझ्यासमोर एक चित्र स्पष्ट झालं आहे बरं काकनक काय आहे ते चित्र आपल्याला जी मुलगी हवी आहे ती हीच आहे हे कशावरनं म्हणजे सिया माथूर का अरे इथे राहणाऱ्या मुलीचं नावही तेच आहे फोटोवरून माझ्या माणसानं तिला ओळखलं आहे हे बघ फोटोवरनं ओळखण्यात चूक होऊ शकते नाही माझ्या माणसानं अतिशय काळजीपूर्वक ओळख पटवली आहे हे कशावरनं म्हणतोयस अरे कशावरनं म्हणजे काय ती मरुशिका क्लब व्हिलामध्ये आहे तिचं नाव वर्णन जुळतंय तू स्वतः तिला भेटलं आहेस तुला दाखवलेल्या फोटोतली ती तीच फोटोत ती होती ना मी प्रत्यक्ष खऱ्या म्हणजे आपल्याला साक्षीदार म्हणून हव्या असणाऱ्या सिया माथुरला पाहिलेलंच नाही मी क्लबमध्ये तिला ओळखलं ते तू दिलेल्या फोटोवर ना मला वाटतंय की दोन सिया माथुर असायला हव्यात कदाचित सख्या बहिणी हुबेहूब दिसणाऱ्या हां किंवा जुळ्या कनक तुझा माणूस तिच्या अपार्टमेंटमध्ये पाठव मला त्याने तिचे घरात उमटलेले हाताचे ठसे घ्यायला हवेत कपाटावरचे आरशांवरचे आता हे ठसे कुठे मिळतील हे तू कशाला सांगायला पाहिजे पाणीनी आम्ही या धंद्यात बरीच वर्षे आहोत मला पडलेला प्रश्न असा आहे की तिच्या घरात शिरणार कसं तू मास्टर की हा शब्द ऐकला नाहीयेस का कधी कनक मी बेकायदा घुसखोरी घरपोडी आटक कोठडी हे शब्दसुद्धा ऐकलेत पाणीने नाही मला वाटतं तरीसुद्धा ही संधी सोडू नये नाही मला नाही वाटत तसं अरे माझं लायसन जप्त होईल इतका भित्रट आणि जुना ठो नको रे कनक अगदी असंच मला तिच्या विलासपूरच्या घरी जाऊन हव करायला हवंय तिथले ठसे मिळाले ना की तुझ्या माणसाला लगेच ते इथे आणायला सांग आपण ते जुळतात का तपासून बघू नाही तसलं करता येण्याची शक्यता नाही आहे बरं काय म्हणायचं आहे काय तुला अरे त्यासाठी स्त्री गुप्तहेराची आवश्यकता आहे आणि माझ्याकडे ती व्यवस्था नाही आहे म्हणजे एवढ्या लवकर नाही करता येणार नाही नाही पण का स्त्रीच कशाला पाहिजे अरे पुरुष हेर पाठवला हो तर पटकन दिसून येतो बाई असेल तर कोणाचं फारसं लक्ष जात नाही म्हणजे ती आपण नातलं किंवा मैत्रीण असल्याचं भासवू शकते ना मग शोध ना तू योग्य अशी बाई आत्ता आहे रे माझ्याकडे अशी चांगली हेर म्हणजे हे काम करू शकेल अशी अरे पण आपण काही त्या घरातनं काही चोरी मारी नाही करणार ना फक्त ठसे तर घ्यायचे आहेत नाही नको तो धोका तुझ्या अंदाजावर असं आत घुषणं जोखमीचं आहे आणि समज खरोखर दोन सिया माथुर अस्तित्वात असल्या तर पाणिनीने विचारलं आणि कनक जरा विचारातच पाडला अर्थात मी क्लबमधली तथाकथित सिया माथूर पाहिलेली नाहीये माझ्या माणसाकडे तिचा फोटो होता त्यांनी तिला तिथे बघितलं आणि फोटोवरनं ओळखलं खात्री करायला म्हणून तिच्या नावाची चौकशी केली तेव्हा तिचं आडनाव माथुर आहे अशी माहिती मिळाली त्याला त्यांनी मला तसं सांगितलं की आपल्याला हवी ती मुलगी इथे क्लबमध्ये आहे आणि मी तुला ते तसं कळवलं मी तुझ्या हेरानं दिलेल्या भरवशावर तिथे गेलो मला भेटलेली मुलगी माथुरा आडनावाचीच पण जुळी बहीण असू शकते म्हणजे आपल्याला हवी असलेली सिया सोडून दुसरी हे बघ मी आत्ता माझ्या आशिलाला भेटून येतोय मग मी काय करू तुझी माणसं कामाला लाव मला कामाची माहिती हवी आहे अगदी इच्छंभूत तुझी माणसं त्याच्या भोवती सतत पेरून ठेव क्षणभरासाठी सुद्धा त्याला दृष्टीआड न करता ठीक आहे ठीक आहे कनक ओजस नेला म्हणाला कनक लक्षात घे आपण एकूण दोन मुलींचा माग गमावला आहे त्या दोनपैकी एक आपल्या खटल्याच्या कामात सहकार्य करणारी होती अरे तू असं गृहीत धरतोयस की त्या क्लबात माथुर आडनावाच्या दोन मुली बार बाला किंवा मरुषिकाच्या भाषेत मॅनेजर म्हणून नोकरीला होत्या किंवा आहेत अगदी बरोबर मिष्टी नाव घेणारी एक आणि सिया नावाची एक यापैकी सिया ही माझ्या लायब्ररीत बसली होती तिला कोर्टात बोलवलं जाण्याची वाट बघत सकृतदर्शनी ती सहकार्य करणारी वाटत होती म्हणजे ती अशी न सांगता निघून जाईल असं त्यावेळी वाटलं नव्हतं मिष्टी म्हणवणारी मुलगी सोसो होती तिचा अंदाज येत नव्हता एक गूढ व्यक्ती अचानक तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या काय आणि लगेचच आलेल्या ॲम्ब्युलन्समधनं ती का गेली काय कुठे नेलं असेल तिला ॲम्ब्युलन्समधनं जिथे तिला झोपेच्या गोळ्यांचा अंमल उतरवणारी ट्रीटमेंट मिळेल तिथे किंवा जिथे असे ट्रीटमेंट मिळू शकणार नाही अशा ठिकाणी अरे नेमकं काय सुचवायचं आहे तुला पाणीनी तसं असेल तर तो, तो खून ठरेल ना रे ठरेल खून पण तो सिद्ध करू शकलो तर तू आश्विलाकडे निघालायस हां मी आरोपी इनामदारला भेटणार आहे त्याची पुतणी इथे माझ्या ऑफिसला आली तर तिला थांबायला सांग मी तासाभरात परत येईन सौम्याला मी ऑफिसची सगळी कामं मार्गी लावायला सांगतोय ज्या पद्धतीनं घटना घडतायत ना गटा ते मला आवडलेलं नाही आहे तू मरुशिका आणि कामोद कुमटेकर दोघांची पार्श्वभूमी शोधून काढ अगदी अद्य यावत मी निघतोय पाणीनी म्हणाला पण निघता निघता पुन्हा पाणीनी नि थांबला कनक मी म्हणतो तसं मरुशिका खरोखर होल्डअप झाला त्यावेळी कामोद बरोबर गाडीत नसेल तर जिची पर्स पळवली गेली ती बाई असणार आहे गाडीत पाणीनी म्हणाला कनक ओजसनं डोलवली तर मग साहेब कामाला लागा ती पर्स पुरावा म्हणून कोर्टात आणली गेली आहे आज शनिवार आहे कोर्टातल्या क्लार्कची ओळख काढून त्या पर्सवरचं उत्पादकाचं नाव किंवा तत्सम काही माहिती मिळते का बघ अशा उत्पादकांच्या पर्स कोणते दु दुकानदार विकतात ते बघ अरे हे म्हणजे गवताच्या गंजीतनं सुई शोधण्यासारखं आहे हजारो पर्से शेकडो दुकानातनं विकले गेले असतील पर्स नजरेखालून घालेपर्यंत गंजीत पडलेली सुई आहे का मोठा गज आहे हे कसं कळणार आहे रे, रे तुला पाणिनीने विचारलं आणि तो तिथनं निघाला तुरुंगात पाणीनी पटवर्धननं आरोपी सुशेम इनामदारची भेट घेतली कसा आहेस इनामदार हां मी ठीक आहे आज तुझ्याशी कोणी काही बोललं हो खूप जण बोलले पटवर्धन साहेब माझी पुतणी देवगिरीवरनं तुम्हाला भेटायला आली आहे ना हो आली आहे आमची भेटही झाली आहे तिच्याकडे पैसे आहेत मी जर न्यायाधीशांना सांगितलं असतं की माझ्या पुतणीकडून मला पैसे घेण्यासाठी व्यवस्था करा तर त्यांनी केली असती पण मग मला दुसरा वकील बघावा लागला असता तुम्ही मिळाला नसतात मी तसं काही सांगितलं नाही त्यामुळे न्यायाधीशांनी तुम्हाला नेमलं हे माझं नशीब नाही ते असू दे आणि पैशाची काळजी अजिबात करू नका मी मृदगंधाला सांगितलं आहे की मी पैसे घेणार नाही आहे याचे तर पण तुमचे पैसे द्यावेच लागतील ना तुम्ही मोफत काम करणं मला पटत नाही आहे मला सांगा तुमच्याशी कोण बोलत होतं दिवसभरात मिहीर करणे नावाचा पोलीस माझ्याशी चर्चा करतोय काय म्हणणं काय त्याचं तो म्हणतोय तुम्ही वकील म्हणून चांगले आहात पण तुम्ही जरा जास्तच लढाऊ बाणा दाखवता तुम्ही तडजोडीला तयार नसता बिलकुल तुम्ही जर तडजोड केली आणि मी गुन्हा कबूल करायला तयार झालो तर डाका घालण्याऐवजी चोरीच्या किरकोळ आरोपाखाली छोटीशी शिक्षा देता येईल ए तो पोलीस बोलत होता तेवढ्यात माझ्या जवळचा एक कैदी मला पटकन म्हणाला सावध राहा तो तुला अडकवायला बघतोय हां बरं मग नंतर काय झालं मग मला त्यांनी बाहेरच्या मोकळ्या जागेत नेलं तिथे एक महागडी गाडी उभी होती त्यांनी मला विचारलं ही गाडी ओळखीची आहे का पूर्वी पाहिलेली आहे का मी त्यांना सांगितलं की मी कधीच नाही बघितली पण मग माझ्या वकिलाशी म्हणजे पाणीनी पटवर्धनशी बोलल्याशिवाय मी कुठलीही कबुली देणार नाही हां हे छान उत्तर दिलंस मस्त त्यानंतर काय झालं मग त्यांनी मला गाडीच्या आत बसायला लावलं पुन्हा बाहेर यायला सांगितलं मग पुन्हा ड्रायव्हरच्या जागी बसवलं बरेच लोक आजूबाजूनं चालत होते साध्या वेशातले दोन अधिकारीही त्यात होते तेवढ्यात एक बाई क्लीनर बाजूचा दार उघडून आत येऊन बसली बाहेरून एक अधिकारी ओढला नाही नाही ही ती गाडी नाही आहे मग ती बाई मला म्हणाली माफ करा चूक झाली मी असून म्हणालो ठीक आहे असू दे मग ती बाहेर पडली पाणीनी पटवर्धनचा चेहरा आता काळजीत पाडल्यासारखा झाला पुढे मला त्यांनी तिथेच दोन तीन मिनटं गाडीतच ठेवलं त्यानंतर तेन त्यांनी मला परत आत टाकलं तुम्हाला सांगतो पटवर्धन आधी ते माझ्याशी बरे वागत होते पण त्या घटनेनंतर त्यांचं माझ्याशी वागणं बदललं अत्यंत उर्मट्ट आणि कडक असं त्यांचं वागणं झालं आहे मिहीर करणे घाईघाईत आत आला तेव्हा मी त्याला ते विचारलं की त्यांनी माझ्याकडून जे अपेक्षित केलेलं होतं त्यानुसार मी सगळं सहकार्य केलं ना त्याला तेव्हा तो उसळून म्हणाला कसली अपेक्षा आपल्याला असं काही ठरलेलं नव्हतं मला म्हणाला हरामखोर सशस्त्र डाका घातलाय आता तुला त्याची जबर शिक्षा मिळेल असं म्हणून तो रागानं निघून गेला आणि इनामदार तुला ज्या गाडीत त्यांनी बसायला लावलं ती गाडी तू आधी कधी बघितली होतीस किंवा ती गाडी कुठून आली तिथे हे तुला समजलं नाही आणि त्या तुझ्या शेजारी चुकून बसली असं दाखवणाऱ्या बाईला तू कधी पाहिलं होतंस कधीच नाही बघ जे चाल चाललंय ते वाईट आहे आपल्या दृष्टीनं याचा अर्थ त्यांनी कोणीतरी असा साक्षीदार शोधला आहे की जो तू गुन्हा घडल्याच्या ठिकाणी होतास असं सिद्ध करेल मला ताबडतोब निघालं पाहिजे पाणीनी म्हणाला जायला उठला तो बाहेर जात असताना त्याला दिसलं की इन्स्पेक्टर होळकर सुशेम इनामदारच्या जवळ आला होता आणि त्यांनी त्याचा हात पकडला होता बाहेर येताच पाणिनी लगेचच कनक ओजसला फोन लावला आणि इनामदारबाबत जे घडलं ते सगळं त्याला सांगितलं आत्ता तुला फोन करत असताना होळकर त्याला पकडताना मला दिसला कनक त्याने सगळ्या शेवटी कनक ओजसला सांगितलं म्हणजे कनक सुरुवातीला त्यांचं वागणं हे तडजोडीचं होतं म्हणजे त्याला कमी शिक्षा द्यावी असं होतं पण नंतर मात्र त्याला ते कुठल्या तरी मोठ्या गुन्ह्यात अडकवणार असं वाटायला लागलं आहे म्हणजे खुनाच्या बिनाच्या मायगौड पाणी नी होल्डअपच्या बरोबरीनं त्या हिमानी दुनाखेच्या खुनात तर नाही ना त्याला अडकू शकत ते आता हे कुठं आलं रे बाबा तुझ्या डोक्यात अरे मी आत्ता बातम्या बघत होतो ना त्यात दाखवलं की दुनाखे नावाच्या बाईचा खून झाला होता काही दिवसांपूर्वी खुन्याला पोलिसांनी शोधलंय आणि लवकर ते त्याला अटक करणार आहेत बघ कन्ह तुझ्या पत्रकार मित्रांशी संपर्क कर माहिती काढ मी येतोय तिकडे लगेच पाणीनी म्हणाला आणि तडक निघाला पुढच्या दहाव्या मिनटाला पाणिनी कनकच्या समोर उभा होता कनक फोनवर त्याच्या माणसाशी बोलत होता हाताने खुणावत त्यांनी पाणिनीला बसायला सांगितलं तो आहे खात्री आहे तुझी तर मग पोलिसांना मोठा ब्रेक मिळाला आहे म्हणायचा त्याने मुद्दाम त्याला त्यात गुंतवायचा प्रयत्न केला असेल असं वाटतंय का ओके ओके थँक्यू पाणिनी काळजीपूर्वक कनक ओज्यास फोनवर काय बोलतो आहे ते ऐकत होता त्याला अंदाज आला तर मग पाणी आहे असो आहे बरं का माझा अंदाज करा ठरलाय तुझ्या आशिलावर दुनाखेच्या खुनाचा आळ आणलाय त्यांनी आणि त्याला पाहिलं आणि ओळखलं कोणी ज्योतिर्मयी सुखात्मय नावाच्या एका मुलीनं ती तिच्या मैत्रिणीकडून घरी येत होती घरापासून दोन चौक अंतरावर असताना एक करड्या रंगाची गाडी तिच्या जवळनं गेली तिने दचकून बघितलं तर गाडीची पुढची जाळी जरा फाटली होती वाकली होती ती गाडी थोडी पुढे गेली पार्किंगच्या जागी उभी राहिली लटांबर लावू नको रे पुढे काय झालं ते नेमकेपणानं सांग आणि पटकन सांग त्या गाडीच्या डिकीमध्ये त्या हिमानी दुनाखेचं प्रेत होतं तुला कसं कळलं त्याच मुद्द्याकडे येतोय ना मी पार्किंगला गाडी लावल्यावर ती चालवणारा माणूस खाली उतरून ढिकी उघडत होता पण त्याला ज्योतिर्मयी सुखात्मेची चावूल लागली आणि त्यांनी पटकन डिकी बंद केली गाडीचा वळसा घातला पटकन ड्रायव्हर सीटवर बसला इंजिन चालू ठेवलं गाडीचे दिवेही चालू केले ज्योतिर्मयीनं घाबरून तिथनं पळ काढला आपल्या घरी आली दुसऱ्या दिवशी त्याच पार्किंगमध्ये पोलिसांना उघड्यावर प्रेत सापडलं लैंगिक अत्याचाराचा बळी नाही नाही पातळ अशा तारेनं गळा आवडला होता सराई खुण्यानं करावा तसा खून होता ज्योतिर्मयीनं तिला दिसलेली घटना पोलिसांना कळवली तिने जेव्हा दुसऱ्या दिवशी पेपरात वाचलं पोलिसांना प्रेत सापडल्याचं लगेच ती पोलीस स्टेशनला गेली पण हे सगळं घडलं कधी कनक तेरा सप्टेंबरला मध्यरात्रीपूर्वी थोडा वेळ पुढे म्हणजे त्याचा संबंध इनामदारशी कसा जोडला गेला ज्योतिर्मयीनं केलेलं गाडीचं वर्णन म्हणजे करड्या रंगाची पुढची जाळी फाटलेली वाकलेली असणं हे वर्णन होल्डअप मधल्या इनामदारनं वापरलेल्या गाडीशी जुळत होतं लगेचच इन्स्पेक्टर होल्डकरनं ती गाडी पोलीस स्टेशनला आणली त्यात इनामदारला बसवलं ज्योतिर महिला आज जायला लावलं लगेच तिने त्याला ओळखून टाकलं अरे पण त्यांनी प्रेत ठेवलेली करड्या रंगाची पुढची जाळी फाटलेली वाकलेली अशी गाडी मिळाली कुठे कारण प्रेत सापडलं तेव्हा ते गाडीत नव्हतं ना उघड्यावर पार्किंगमध्ये मिळालं होतं ना खुनाच्या रात्री ती गाडी चोरीला गेली होती खुनाच्या आधी काही तास ती चोरीला गेल्याची तक्रार गाडीच्या मालकानं लगेच दिली होती पण पोलिसांनी तेव्हा किरकोळ चोरी या नावाखाली त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही पण खुनात वर्णन केलेली गाडी आणि चोरीच्या तक्रारीत वर्णन केलेली गाडी एकच आहे असं लक्षात येताच त्यांनी तातडीनं हालचाल केली ती शोधली तेरा सप्टेंबर होल्डअपची तारीख पोलिसांचा काय असं आहे की आरोपीनं संध्याकाळी मरुशिका मतकरी आणि कामोद कुमठेकरला लुटताना त्या गाडीचा वापर केला त्यांना लुटून तो त्या गाडीनं हेमानी दुनाकेला भेटायला गेला तिचा गळा आवडला त्याच गाडीच्या डिकीत तिचं प्रेट टाकलं अरे पण तो करे का करेल असं चोरी मरुषिकावरचा डाका हा पैशासाठी हिमानीला मारलं तेही पैशासाठी तिच्या पर्समध्ये बरेच पैसे असावेत असा पोलिसांचा संशय आहे त्यांना अजून ती पर्स सापडली नाही पण या हिमाने दुनाखेची पार्श्वभूमी काय आहे आत्ता बरोबर प्रश्न विचारलास पाणीने तू पोलिसांना फार काही समजलेलं नाही ती एकटीच राहायची आपल्या घरात ती कोणाला आणायची नाही तीन महिन्यापूर्वी ती इथे आली होती नाही पण ती आली होती कुठनं मिरतवरनं तिथे तिचे काही मित्रमैत्रिणी आहेत असं समजलं त्यांना त्यावरून तिची थोडी माहिती मिळाली तिचं लग्न झालं होतं पण ती विभक्त होती मिरत सोडल्यावर तिने कोणाशीही संपर्क ठेवलेला नाही त्या मृदगंधा इनामदारला तोंड दाखवायला सुद्धा मी धजावणार नाही पाणीनी तुझं काम फक्त हो, होल्डअपच्या प्रकरणापुरतं मर्यादित आहे हे लक्षात ठेव म्हणजे कोर्टानं तुला नेमलंय तेवढ्याच कामासाठी तो खुनात गुंतला असेल तर त्याला त्या आरोपातनं सोडवायची जबाबदारी तुझी नाही आणि मला नाही वाटत आता पोलीस इनामदारची कुठली तडजोड करायला तयार होतील तडजोड विसर आता ते त्याला चक्क खुनाच्या आरोपाखाली अटक करून खटला चालवतील ज्योतिर्मयी सुखात्मिनं त्याची पटवलेली ओळख त्यांनी नाकारली नाही तर तो, तो लटकला म्हणून समज ज्या नाकारली तर ते त्याला उलट तपासणीत हवालदिल करून टाकतील नाही नाही ते प्रश्न विचारून त्याला विचारतील की त्याला यापूर्वी गुन्हेगार म्हणून अटक झाली होती हे खरं आहे का नाही त्याला हो म्हणावंच लागेल मग ते विचारतील की ज्या रात्री खून झाला त्या दिवशी त्याला होल्डअप करण्याच्या आरोपावरनं पोलिसांनी संशयित म्हणून पकडलं होतं का नाही मग त्याला होल्डअपबद्दल विचारतील बचाव पक्षाचे वकील म्हणजे मी किंवा दुसरा असला तर तो या गोष्टीला संदर्भहीन म्हणून हरकत घेईल त्यावर सरकारी वकील म्हणेल की तो या दोन गोष्टीची सांगड घालतोय यथावकाश न्यायाधीश ते मान्य करतील मग मा सरकारी वकील दाखवून देईल की होल्डअपमध्ये वापरली गेलेली गाडी आणि खुनात वापरलेली गाडी एकच आहे थोडक्यात काय आता त्या इनामदारचं अवघड आहे पोलिसांनी एवाना मरुषिका मतकरी आणि कामोद कुमटेकर दोघांना ती गाडी ओळखायला लावली असेल त्यांनी लगेच पोलिसांना सांगून टाकलं असेल की खुनात वापरलेली ही गाडी आरोपी होल्डअपच्या वेळी घेऊन आला होता आणि आम्हाला लुटल्यावर तो त्याच गाडीतनं पळून गेला आता एवढं सगळं तुला कळतंय तर केसमधनं माघार का नाही घेतेस तू बघ सुशेम इनामदार माझा आशील आहे त्याला नाही वाऱ्यावर सोडणार मी मग आरोपी होल्डअपचा असो किंवा खुनाचा असो पाणीनी तू भिंतीवर डोकं आपटून घेतोस बरं का तुझा आशील या वेळेला नक्की दोषी आहे न्यायाधीशांनी अजून तसं जाहीर केलेलं नाही ना, ना पण करतील लवकर ते करेपर्यंत आरोपीला हक्क असतो संधी असते आपली बाजू मांडायची ते मी करणार अरे पण ज्या पद्धतीनं घटना घडल्या त्यातून तो निर्दोष असा ही शक्यता नाही वाटत पाणीनी तू त्याला बघितलं नाहीस का नक त्याच्या डोळ्यातली वेदना बघ फार फार भोगलाय रे त्यांनी आयुष्यात तो कोणाचा खून काय रे चोरीसुद्धा नाही करू शकत अरे तू चेहरा बघून माणूस दोषी एकाना हे ठरवतोस दरवेळी तुझा बरोबर ठरला असेल पाणीनी पण ह्यावेळी तू चुकीचा माणूस निवडला आहेस दरवेळी तुम्हाला हेच बोलून दाखवलं आहेस पण शेवटी माझा अंदाज बरोबर ठरलाय आणि यावेळी ठरेल कनक लक्षात ठेव पाणीनी म्हणाला आणि तिथनं बाहेर पाडला मित्र हो हा सहावा भाग इथेच संपला सातवा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्र